तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. तर याच निमित्ताने अंबरनाथ मध्ये बॅनरबाजी आणि हुल्लडपणाला बगल देऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध कार्यक्रम घेण्यात आले. भाजपचे पदाधिकारी अभिजित गुलाबराव करंजुळे यांच्या नेतृत्वाखाली लोकोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये नाका कामगार तसेच घरेलू कामगारांची नोंदणी, महिला सबलीकरण आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने पेपर स्प्रे वाटप, आरोग्य शिबिर तसेच शहरातील महत्वांच्या रस्त्यावर नगर परिषदेला लावण्यासाठी रिफ्लेक्टर वाटप करण्यात आलं. याच निमित्ताने महिलांचाही विशेष सन्मान करण्यात आला. आजच्या स्त्रीने गगन भरारी घेतली असून चूल मूळ सांभाळून तिने थेट आकाशात झेप घेतली आहे. अशा प्रत्येक स्त्रीचा येथे सन्मान करण्यात आला. तर याचेच औचित्य साधत सुमारे 600 आशा सेविका, मदतनीस तसेच सफाई कामगार महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आलं असल्याची माहिती माजी नगरसेविका अनिता भोईर यांनी दिली. या प्रसंगी भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तर यावेळी आशा सेविका, मदतनीस आणि सफाई कर्मचारी महिला मोठ्या संख्येने हजर होत्या. आज ॲक्च्युली सार्वजनिक बांधकाम मंत्री आमचे सर्वांचे लाडके आणि अंबरनाथ शहराचे तसे कोकणाचे संपूर्ण कोकणाचे सुद्धा लाडके रवींद्रजी चव्हाण आज यांचा वाढदिवस आहे. तर मी सर्वप्रथम अंबरनाथकरांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन. आज गुलाबराव करंजुले तसेच अभिजित करंजुले यांनी रवींद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज अंबरनाथ शहरात सकाळी 8 वाजल्यापासून कार्यक्रम हे केलेले आहेत, सुरू केलेले आहेत. मग ते नाका कामगार असो, नंतर आरोग्य शिबिर असो, तसेच महिलांना साडी वाटप असो, त्यात परिचय अंगणवाडी सेविका असे, सफाई कामगार, म्हणजे आज अंबरनाथ शहरातील सर्वसामान्य जनतेमधील सगळ्या लोकांसाठी विविध कार्यक्रम आज अंबरनाथ शहरामध्ये रवींद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेले आहेत. एक आज एकूण अंबरनाथ शहरामधील 500 महिलांना तरी आपण म्हणजे सर्वच गटातील अंगणवाडी सेविका आहेत, परिचायक आहेत, नर्सेस आहेत, तसेच सफाई महिला कामगार आहेत, यांना पण एक 500-600 महिलापर्यंत आज अंबरनाथ शहरामध्ये आपण साड्या वाटप केलेल्या आहेत. हां, म्हणजे आशा वर्करच नाही, कारण की मला एकच म्हणायचं आहे, आज कुठल्याही आज समाजामधील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो हा महिला आहे. आज जे महिला करू शकते ते पुरुष नाही करू शकत. महिला आज घरातील लहान मूल सांभाळण्यापासून म्हणजे चूल मूलपासून ते तुमच्या कॉर्पोरेटपर्यंत आज महिला जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. आज ते पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत आणि त्या कुठल्याही एका क्षेत्रापुरती मर्यादित राहिलेल्या नाही आहेत. माझ्या महिला भगिनी या संपूर्ण क्षेत्रामध्ये, मग तुमच्या लोको पायलट असतील, तुमच्या विमान पायलट असतील, ते आज सफाई कामगारांपासून म्हणजे रस्त्यातील कचऱ्यापासून ते विमान चालवण्यापर्यंत म्हणजे जमिनीपासून ते आकाशापर्यंत आज माझ्या महिला काम करत आहेत. म्हणून आम्ही या उद्देशानेच आज सगळ्या अशा आशा वर्करांचा आज इथे सन्मान करण्यात आलेला आहे. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, अंबरनाथ. अब अपना खुद का घर पाइए सिर्फ 0% डाउन पेमेंट पर. साथ में 6 महीने तक कोई EMI नहीं भरना है. है ना कमाल का ऑफर? तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स 9004357772 7219717701. तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा 155 एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी. तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी. संपर्क क्रमांक 9355154154. मॅक्सलाईफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे. हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सिटी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं.
प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत, जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICC पेशंट जे असतं ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं, ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.